रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. तेव्हा पाणी चांगला चांगल्या प्रकारे ऊस आला. पहिले तर कायमच्या पाणी फुटवायच्या नाही. 10,000 एक जातीच्या ऊसाला एवढी फुटव्यांची संख्या असते का? नव्हती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आलो आहे रामा अॅग्रोटेक मधून. मी रामा अॅग्रोटेकचा प्रतिनिधी विनोद बाळासाहेब खोटवड. तर आपण मुसबवाडी गावामध्ये आलो आहे. तर 10,000 एक जातीच्या ऊसाला जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तर आपण काय काय आपले डोस घेतलेत ते शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. नमस्कार, आमच्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या. मुसबवाडी बंदरेगाव तालुका बारामती रघुनाथ जिगजराव टिंगली यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 10,000 एकला औषध वापरली. त्यामुळे आम्ही त्यांनी सांगितलं तेवढंच केलं. तेव्हा पाणी चांगला चांगल्या प्रकारे ऊस आला आणि फुटवा चांगला काढला आहे. आणि तेव्हा ह्याच्या पाणी पहिले तर कायमच्या पाणी फुटवायच्या आहे. त्यामुळे आम्हाला चांगला फरक पडतो. तुम्ही ह्या अगोदर शेती करत होता, सगळी पूर्ण रासायनिक वर करत होता का जैविक वर? नाही, रासायनिक वर. पूर्ण रासायनिक. रासायनिक. 10,000 एक जातीच्या ऊसाला एवढी फुटव्यांची संख्या असते का? नव्हती. तुमच्या प्रचंड फुटव्यांची संख्या निघाली, जबरदस्त असा रिझल्ट आलाय. शेतकरी मित्रांनो, ह्या ऊसासाठी आपण फक्त 2 आळवण्या घेतलेल्या आहेत आतापर्यंत. पहिली आळवणी घेतली आपण नॅनोशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन फुटव्यांसाठी. आणि दुसरा डोस घेतला आहे आपण नॅनोशक्ती समृद्धीचा, मिक्स डोस घेतलेला आहे आपण. आणि रूट मॅजिक याचा असा प्रचंड तुम्ही बघू शकता प्लॉट, प्लॉटची कॅनोपी काळोखी प्रचंड असा एक नंबर प्लॉट आलेला आहे. तुम्हाला रासायनिकचा खर्चाचा रिझल्ट आणि जैविक खर्चाच्या रिझल्ट मध्ये किती फरक वाटतो किंवा तुमच्या किती फरक आहे? पैशात आणि ह्याच्यात पण. पैशात पण म्हणजे तुमचा खर्च. खर्चात बी फरक आहे ना, उत्पादनात फरक. पण तुमचा रासायनिक पेक्षा खर्च कमी होऊन तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? चांगला वाटला. चांगला वाटत. गेल्या वर्षी ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती टनेज काढलं होतं? गेल्या वर्षी अंदाजे मला वाटते बघा 60 आसपास निघाला. एकरी 60 टन निघले. आता काय तुमच्या म्हणजे किती टन निघाला? 60 टन निघाला असं वाटते. जरी निघल अहो तरी कमीत कमी 10-15 तरी फरक पडेल असा अंदाज वाटतो. 80 टन निघाल. 80 टन आपण निघाला असा अंदाज वाटतो. आपण ह्या ऊसाच्या प्लॉटचे 3-3 महिन्यांनी शूटिंग घेणार आहोत. तर ऊसातला बदल तुम्हाला दाखवला जाईल आणि आपण हार्वेस्टिंग नंतर पण हार्वेस्टिंगला पण व्हिडिओ घेणार आहे. आणि या प्लॉटचं किती टनेज जाणार आहे हे सगळं चित्र तुमच्यामोर सगळं उलगडणार आहे. तरी तुम्ही ह्याच्यानंतरचा पण व्हिडिओ येणार आहे 3 महिन्यानंतर. आत्ताच्या ऊसाची तुम्ही स्टेज बघा, कॅनोपी बघा, काळोखी बघा. आणि बरोबर आपण 3 महिन्यानंतर परत एकदा व्हिडिओ घेऊन तुम्हाला शेतकरी मित्रांना सगळं प्लॉटची माहिती सांग. तरी राम अॅग्रोटेकच्या जैविक खतांचा काय बदल होतोय ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.